दौंड तालुक्यातील यवत येथील महिला बचत गटांना सोलापूर येथील लोकमंगल पतसंस्थेचे कर्ज प्रकरणे मंजूर करून देण्याच्या नावाखाली 43 महिलांची 14,94,700 रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात जयवंत कुंडलिक गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जयवंत गायकवाड या आरोपीने महिला बचत गटाला कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी 12 मार्च 2016 पासून ते आजपर्यंत 43 महिलांकडून आठवड्याला 34,400 रुपये याप्रमाणे ही रक्कम गोळा केली. लोकमंगल पतसंस्था सोलापूर यांनी प्रत्येक महिलेस 30,000 रुपये कर्ज म्हणून मंजूर केलेली 12,90,000 धनादेश दिले होते. हे दिलेले धनादेश 3 वेळा बँकेत भरूनही पास झाले नाहीत. आपली एकूण 14,94,700 रुपयांची फसवणूक झाली असल्याची खात्री झाल्याने अनुसया नामदेव जाधव यांनी यवत पोलीस ठाण्यात आरोपी जयवंत गायकवाड याच्या विरोधात फिर्याद दिली. यवत पोलिसांनी महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीस अटक करून दौंड येथील न्यायालयापुढे उभे केले असता त्यास 19 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.